जळगाव जिल्ह्यातील गुणगाव तालुका भडगाव येथील 9 वर्षीय बालिकेवरील अत्याचार व खुनाच्या घटनेचा निषेधार्थ येथील सकल मराठा समाजातर्फे मूकमोर्चा काढण्यात आला. सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली. या मोर्चात हजारोंच्या संख्येनं शहरातील शाळा महाविद्यालय तसेच सर्व राजकीय विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील भगवा चौकापासून मूकमोर्चा सुरुवात झाली, त्यानंतर शिवाजी चौकापासून तर तहसील कार्यालयात मोर्चा धडकला. यावेळी चिमुकली विद्यार्थिनी जानवी विनायक पवारसह अनेक विद्यार्थिनींनी मनोगतात तीव्र भावना व्यक्त केल्या. यात जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, MHSS कनिष्ठ महाविद्यालय व गर्ल्स हायस्कूल, SSVS महाविद्यालय, स्वामी समर्थ कनिष्ठ मराठा समाजाने काढला भव्य मुख्य मोर्चा. यामध्ये स्वामी समर्थ कनिष्ठ मराठा समाज यांच्यासह ND मराठे कनिष्ठ महाविद्यालय यासह अनेक शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शिवसेना, ठाकरेगड, शिंदखेडा, व्यापारी सांस्कृतिक मंडळ, समाजवादी पार्टी, सूर्यवंशी क्षत्रिय समाज, बहुद्देशीय सेवाभावी मंडळ, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघर्ष समिती, आदिवासी एकता परिषद, अखिल भारतीय परिषद, अखिल भारतीय सूर्यवंशी क्षत्रिय समाज जळगाव, साईलीला नगर सांस्कृतिक बहुद्देशीय मंडळ, विश्व हिंदू मराठा संघ धुळे जिल्हा आदींसह सर्व राजकीय व विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता. यावेळी शिंदखेडा पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत गोरावडे, मिलिंद पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. आज शिंदखेडा शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. गोंडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी आपल्या या चिमुकली लहान मुलीवर अत्याचार, अपहरण आणि तिचा मृतदेह विल्हेवाट लावण्याचं काम आणि त्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याच्या निषेधार्थ आज शिंदखेडा शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने आज इथं मूकमोर्चा काढण्यात आलेला आहे. समाजात पुढील भविष्यात समाजात असा नराधम पैदा होऊ कामा नये. तरी आमच्या या सकल मराठा समाज, विविध संघटना, शिंदखेडा शहरातील तमाम आम्हाला 20 संघटनांनी आमच्या या मूकमोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. प्रत्येक जाती धर्मातील लोक इथं उपस्थित होते आणि आमच्या या कॉलेज प्रशासन, सगळं जे शाळा प्रशासन यांनी आम्हाला निवेदन देण्यासाठी मूकमोर्चासाठी आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी इथे आलेत, हे सगळ्या जणांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं, पाठिंबा दिला. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.